तासगाव तालुक्यातील येरावीतील ज्ञानसाधना गणेशोत्सव मंडळास जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांगली पोलीस दलातर्फे देण्यात येणारा विघ्नहर्ता पुरस्कार येरावीच्या ज्ञानसाधना सार्वजनिक वाचनालय अंतर्गत आदर्श गणेशोत्सव मंडळास मिळाला आहे. गणेशोत्सव काळात राबवलेले विविध उपक्रम, सामाजिक सलोखा राखून केलेले प्रबोधनात्मक उपक्रम या कार्याबद्दल मंडळाला पुरस्कार मिळाला. राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी विजय कदम पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ व आमदार सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीच्या भावे नाट्य मंदिर कार्यक्रमात हा कार्यक्रम झाला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व 1,000 रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अमोल पवार, सुनील पवार, सरपंच विश्वनाथ पांढरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. म्हणजे जो विद्यार्थ्याला विद्या देतो, धन पाहिजे त्याला धन देतो, अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो, मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो, तो म्हणतोय बाप्पा पोलिसांना मात्र भरपूर टेन्शन देतो. बरोबर आहे. कारण ज्या पद्धतीचं अटेन्शन आमच्याकडून अपेक्षित आहे ते त्याच्याकडे मिळत नसावं. आणि गेल्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी विशेषतः सांगली आपल्याकडं पूर्ण रेंजमध्ये 30,000 मंडळ आहेत, पण सगळ्यात चांगलं रचनात्मक आणि होकारात्मक काम म्हणजे एसपी श्री दत्ता शिंदे आणि त्यांच्या पूर्ण टीमनं तुमच्याकडून तुम्हाला प्रेरित करून घेतलेलं आहे, त्याची नोंद माननीय